आधी मन निरामय तेणे शरीर निरामय विचार निरामय परिवार निरामय। अरे वा छान निवांत आहेस, खूप दिवसांनी। हो ना, जरा गप्पा मारू, जरा ना लॉ ऑफ अट्रॅक्शन बद्दल सांग ना। लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे मनापासून केलेला विचार जो फलद्रूप होतो। खूप दिवसांनी हा जो निवांतपणा मिळाला हा कदाचित मागितला होता कधीतरी आणि खूप दिवसात मिळाला नव्हता। खरंय, पण ते कसं? लॉ ऑफ अट्रॅक्शन अनेक पुस्तकांमध्ये अनेक लोक वाचतात, लिखित स्वरूपात सगळे, पण ते उलगडत नाही, तेच आपल्याला आज जरा उलगडायचं, ते जरा सांग। जो काही आपण विचार करतो, जसं आपण कायम म्हणतो की शब्द निर्माण झाला म्हणजे ऊर्जा निर्माण झाली, बरोबर, तो व्यक्त असू दे किंवा अव्यक्त असू दे। आता हा निर्माण झालेली ऊर्जा ही वातावरणात तशीच ऊर्जा अट्रॅक्ट करते आणि जेव्हा केव्हा जो काही विचार आहे त्याला आवश्यक ते ताकद ती ऊर्जा जेव्हा मिळते तेव्हा तो फलद्रूप होतो। पण मग अशा असं जर म्हणायचं झालं तर चांगले विचार फलद्रूप फार कमी होतात, वाईट मात्र लगेच होतात, असं का होतं मग? पुन्हा एकदा चांगल्या विचारांना आपण ताकद कमी देतो। अच्छा, म्हणजे जो विचार आपण करतो चांगला किंवा वाईट, प्रकृतीला किंवा निसर्गाला चांगलं वाईट कळत नाही। हो, जे काही आहे हे कण आपल्याच आजूबाजूला आहेत, बरोबर, आणि हे कण आपल्या ऑरा ज्याला आपण म्हणतो तो कलेक्ट करतो। आता जेव्हा आपण चांगला विचार करतो, चांगल्या विचारामध्ये शंका घेतो म्हणजे अगदी निवांत बसायचं आहे, आपण कधी जमणार, होणार का नाही, वेळच नाही, हे पुन्हा एकदा विचारांचे निर्माण केलेले अडसर, ही जी ऊर्जा निर्माण होते ती त्याच्यामध्ये अडथळे निर्माण करते आणि म्हणून ती पूर्णत्वाला जायला वेळ लागतो। आणि निगेटिव्ह जे काही नकोय त्याचा त्याला आपण इतकी ताकद देतो, कसं ते घडणार नाही याचा इतक्यांदा विचार करतो आणि त्याच्यामध्ये आपण ती पॉझिटिव्हिटी घालत नाही की नाही नाही घडेल, घडायलाच पाहिजे। निगेटिव्हिटीला पॉझिटिव्हिटी देतो, ते वाढण्यासाठी मदत करतो म्हणून ते लवकर घडतं। खरंय खरंय, म्हणजे चुकीच्या विचारांना आपण खतपाणी घालतो आणि ते फलद्रूप होतात नक्कीच, आणि योग्य विचारांना आपण अडसर निर्माण करतो म्हणून ते फलद्रूप होत नाही, म्हणून ते फलद्रूप व्हायला वेळ लागतो, वेळ लागतो, होत नाहीत, कमी होतात असं म्हणू शकतो। प्रत्येक गोष्ट ही लेअर बाय लेअर साठत जाते। ओके, म्हणजे जशी एक रांग असावी ना तशी ह्या विचारांची रांग आहे। आणि जर आपण मागे वळून बघितलं, म्हणजे कितीतरी वेळेला मी हा विचार करते की मागे वळून बघितलं तर कळतं की भूतकाळात मागितलेली गोष्ट ही आज आपण जगतोय। बरोबर, बऱ्याचदा आपण काय म्हणतो की तेव्हा हवं होतं, आत्ता मिळून काय उपयोग आहे, पण ती गोष्ट तेव्हा मागितली होती ती आत्ता पूर्ण झाली, त्याला तेवढी एनर्जी कलेक्ट करायला एवढी वर्ष लागली आहेत कारण अडसर निर्माण झाले। ओके, आणि माझाच अनुभव सांगेन मी की आता ज्या वेळेला काहीतरी मागायला लागते आणि शंका घेत नाहीये कारण मला हे आता समजायला लागलं, आणि शंका घेत नाहीये तेव्हा त्या गोष्टी लगेचच घडतात। हेच पेशंटला सांगण्याचा आत्ता प्रयत्न चाललाय की विचार योग्य करा, विचार योग्य केला तर त्याची फलश्रुती योग्य मिळणार आहे, त्याचा परिणाम जर योग्य हवा असेल तर। तेच ना, आता हे जे काही तू सांगतेस ना की नुसता विचार योग्य करा, तर मी एक विचार योग्य करतो, तो विचार वारंवार योग्य होणं गरजेचं आहे आणि त्याला खतपाणी घालणं गरजेचं आहे, म्हणजे त्याच्या अनुषंगाने जे काही चांगले विचार होतील, कृती नाही विचार। जसं आपण मगाशी म्हटलं की चुकीची गोष्ट जेव्हा आपण लगेच घडते असं म्हणतो आणि चांगली गोष्ट उशीर लागतो, तर का उशीर लागतो, तर मीच त्याच्यात अडसर निर्माण करतो कसं होणार नाहीचा विचार करतो, आणि कसं होणार नाही म्हणत असताना जे नको असतं त्या नकोसाठी मी त्याला खतपाणी घालत असतो की मग ते खरंच कसं घडणार नाही, अगदी, म्हणजे कसं घडणार नाहीची ताकद मी वाढवतो आणि कसं घडणारची ताकद मीच कमी करतो। मनशक्ती नावाची जी गोष्ट आहे ना ती प्रत्येक मनुष्याला दिलेली आहे, बरोबर, म्हणजे जेव्हा मनुष्य जन्माला आलो तेव्हा बाय डिफॉल्ट आपल्याला ती शक्ती मिळालेली आहे, मनाची ताकद। आता ही ताकद, ही एनर्जी, ही ऊर्जा आपण कुठे वापरतो, कुठल्या विचारांना ती कनेक्ट करतो, त्यानुसार त्या गोष्टी घडायला लागतात, बरोबर। सो ह्या मला वाटतं हा ऊर्जेचा प्रवाह हा सतत आपण घेतोय तो चालूच आहे, प्रत्येक श्वासावाटे ही ऊर्जा मिळतीये, ही शरीरभर पसरतीये आणि ही उत्सर्जित होते, उत्सर्जित होते। सो त्या कनेक्शन मध्ये ऑलरेडी आपण आहोत जेव्हा आपण जिवंत आहोत, बरोबर। हा, आणि ही आता कुठे द्यायची आहे त्याला जर योग्य जोड दिली गेली तर ती योग्य पद्धतीने कार्यरत होते। अयोग्य विचारामुळे चुकीच्या गोष्टी निर्माण होतात, मग त्या शरीरामध्ये मनामध्ये दोष निर्माण करतात जे आजार स्वरूप पुढे येतात।
वातावरणामध्ये आजार निर्माण करतात. हा सगळीकडेच आपण जसं म्हणतो विचाराला ऊर्जा आहेच, तो व्यक्त झाला तर ती ऊर्जा वातावरणात दोष निर्माण करते, अव्यक्त राहिला तर शरीरामध्ये दुष्परिणाम निर्माण करते. त्याच्यामुळे वास्तूमध्ये जर सतत वादविवाद भांडाभांडी होत असेल तर ती ऊर्जाच आहे ना, शब्द म्हणजे ऊर्जा, त्यामुळे ती वास्तू अशांत होते. म्हणून एखाद्या वास्तूत गेल्यानंतर छान नाही वाटत आणि एखाद्या ठिकाणी प्रसन्न वाटतं, कारण तिथे योग्य ऊर्जा वास करत असते. कितीतरी पेशंटच्या बाबतीत जर बघायचं झालं की आलेले असतात त्यावेळेला इतके निराश असतात, त्यांचे रिपोर्ट सांगत असतात की काहीतरी चुकीच्या गोष्टी घडत आहेत शरीरामध्ये, आणि त्यांना विचार करायला सांगतो आपण आणि त्याबरोबरीने ह्या चुकीच्या साठलेल्या गोष्टी काढायला लागतो, तर तेच आकडे तेच रिपोर्ट पुढे नीट येतात. जेव्हा की खूप काळ ते नीट येत नसतात, कारण पुन्हा एकदा मन म्हणजे विचार आणि कृती ट्रीटमेंट का घेत असतात बरं होण्यासाठी, आणि विचार काय करत असतात कसं बरं होणार नाही याचा विचार करत असतात. कारण त्यांना सांगितलेलं असतं की हा आजार बरा होऊ शकत नाही आणि ते फिक्स होतं मनामध्ये. आणि शिवाय त्याच्या बरोबरीने असंही सांगतात की याचं अजून पुढे वाईट कसं 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 होत जाणार आहे, डिटोरिएशनच्या पायऱ्या काय काय आहेत आणि अल्टिमेटली त्याचं काय होणार आहे. ते एकाला झालं की तो दुसऱ्याला सांगतो कान गोष्टीसारखं, आणि कारण नसताना जसं आता समाजामध्ये गैरसमज निर्माण झाला आहे की डायबिटीस हा बरा होतच नाही, किडनी फेल्युअर बरं होतच नाही, जे काही आहे कोणताही झालेला आजार हा बरा होतच नाही, कारण ते शरीर करू शकत नाही, जे की 100% चुकीचं आहे. अगदी ज्या वेळेला तुझ्या मित्राच्या आई जेव्हा आल्या होत्या ट्रीटमेंटला, तेव्हा मला आठवतंय की त्या असं म्हणत होत्या की मला तुम्ही वाचवा. मला वाचवा हा काय शब्द असतो, म्हणजे मी आता मरणार आहे आणि मला वाचवा का, कारण मला डॉक्टरांनी सांगितलं की आता डायलिसिस सुरू होणार आहे. तर ही जी गोष्ट आहे की तुम्ही कितीही ट्रीटमेंट घेतली तरी तुम्ही त्यातनं बरे होऊ शकत नाही, कारण तुम्ही इथे फिक्स केलंय की आता माझं डिटोरिएशन सुरू झालं आणि आता मी लागले पंथाला. सो पहिला जो विचार आपण दिला तो हाच दिला की मुळातच तुम्हाला काही झालेलं नाही आणि तुम्ही बरे होणार आहात, कारण बरं करणारं शरीर आहे आणि ते काय वाटेल ते बरं करू शकतं. शेवटी कुठलाही डॉक्टर, कुठल्याही पॅथीचा डॉक्टर हा मदत करतो ना, त्याच्या ज्ञानाप्रमाणे आपण काय करतो तर आपण ऊर्जेच्या माध्यमातून मदत करतो. सो प्रत्येक जण ह्या शरीराची मदत करतोय, पण ती मदत वापरणं हे काम तर शरीराचं आहे, हे काम तर तुमच्या मनाच्या आज्ञेवरती होणार आहे. मन सकारात्मक असेल तर घेतलेली कोणतीही मदत तुम्हाला लागू पडणार आहे, नकारात्मक असेल तर मदत लागू पडणारच नाही, मग ती कोणतीही घ्या. त्यामुळे प्रयत्नपूर्वक मीही करते आणि सगळ्यांनाच मी सांगते की कधीही चुकीचा विचार मनात आला तर तो लगेच पॉझिटिव्हला कन्व्हर्ट करा, ती ऊर्जा वाढू देऊ नका. म्हणजे काय? म्हणजे एखादी गोष्ट, मी निघाले, मी आज शॉपिंगला चालले लक्ष्मी रोडला, आणि पहिला विचार म्हणत होतो अरे लक्ष्मी रोडला ना ते इथे ना पार्किंग शोधायला एक तास जातो. सो तो इमिजिएटली बदलायचा मी प्रत्येक नाही नाही आज मला तिथे पार्किंग मिळू दे. हा आणि हा बऱ्याचदा अनुभव आहे की ज्या वेळेला ते काही वेळेला घोकावं लागतं की मिळू दे मिळू दे मिळू दे मिळू दे, आणि खरंचच पोहोचायच्या वेळेला कुणीतरी नेमकं गाडी काढत असतं आणि गाडीला जागा मिळतं. सो हा मी स्वतः घेतलेला अनुभव आहे, आणि असं मी ज्या वेळेला इतरांना सांगते आणि ते ज्या वेळेला हा खे करतायत तर त्याचे रिझल्ट त्यांच्या रिपोर्टमध्ये दिसत आहेत, त्यांच्या घरातल्या वातावरणामध्ये दिसत आहेत. सासूसुनांचं पटत नाही आहे, म्हणजे अशाही काही केसेस आहेत की जिथे मी सांगितलं की तुमची अपेक्षा आहे, समोरच्याकडनं तुमची काहीतरी अपेक्षा आहे आणि ती आत्तापर्यंत पूर्ण झाली नाही आहे, म्हणून तुम्ही ठरलं की ही ना व्यक्ती कधीच बदलणार नाही. कितीतरी वेळेला म्हणून जातो आपण की ही व्यक्ती ना जन्मात बदलणार नाही, तुम्ही मागितलं ना म्हणजे. आणि मी त्यांना सांगते की आजपासून हा विचार करा की परमेश्वरा ही व्यक्ती बदलू दे, परमेश्वरा ही व्यक्ती बदलू दे. आता ही व्यक्ती जन्मात कधीच बदलणार नाही हा विचार ज्या वेळेला आपण निर्माण करतो, तेव्हा हे मागितलं ही वाईब्स आपण निर्माण केली, ही ऊर्जा निर्माण केली, आणि मग ती व्यक्ती खरंच बदलतच नाही. पण नाही बदलत नाही म्हणण्यापेक्षा आपण तेच सांगितलं परिस्थितीला की हिनी बदलायचं नाहीये, असे हे प्रेडिक्ट करून झालं आता हिनी बदलायचं नाहीये तर ती बदलणार नाही, हे मागितलं तुम्ही ते मिळालं तुम्हाला. आणि मग ही मागणी मी बदलायला सांगते, मी आत्ता पेशंटना सांगते की तुम्हाला जो बदल हवाय, हा भले तो आत्ता नाहीये, आत्ताची आजूबाजूची परिस्थिती अतिशय बिकट आहे, पण आता विचार करा ही परिस्थिती अशी असू दे. हा इथे सगळा रखरखाट आहे, पण मला विचार करायचा आहे की इथे काहीतरी छान हिरवगार आणि छान असू दे, ही व्यक्ती बदलू दे, आणि त्या दृष्टीने एफर्ट्स. कारण असेल माझा हरित देईल खाटल्यावर कधीच नसतं. सो विचार करा म्हणजे काय, त्या विचाराचं बी पेरा आणि मग त्या अनुषंगाने त्या गोष्टी करा. म्हणजे मग जर सासू बदलायला हवी आहे तर तुम्ही तिच्याशी वाईट वागू नका ना, तुम्ही तिला टोचून बोलू नका ना, किंवा तुम्ही तिच्याकडे दुर्लक्ष करू नका, तुम्ही तुमची कामं करत राहा.
हा आणि हा विचार करा की हिला समजू दे मी जे काय करते ते, यांना माझ्याबद्दल प्रेम वाटू दे, मी जे काय करते ते दिसू दे. आणि हे अनुभव आहेत की एका रुग्णाने मला सांगितलं की गणपतीमध्ये त्यांच्या हाताला लागलं, काहीतरी कापलं गेलं आणि त्याच्यामुळे त्या मुलाला बोलवलं त्यांनी थोडी मदत करायला. त्यांना एकुलता एक मुलगा आहे, शाळेत आहे तो. तर तो आला, तो म्हणला की बटाटा जरा उकडलेला सोलून दे वगैरे. पण त्याच्यानंतर त्यांच्या सासूबाई आल्या आणि त्या म्हणल्या की थांब तू जरा, मी करते तुला मदत. आणि त्याच्यानंतर त्यांनी केलं, त्या म्हणल्या इतक्या वर्षात ही घटना घडलेली नाही. हे केवळ विचारांनी ही परिस्थिती बदलायला लागली, कारण ऊर्जा बदलायला लागली. एका रुग्णाने सांगितलं की त्यांचे यजमान, त्यांचे मिस्टर, त्यांचे बोलण्याचीच पद्धत अशी आहे की समंजसपणा नाहीच, म्हणजे काहीही बोलायचं तिथे वरच्या पट्टीत आणि तर्कटच, हा वाकडच बोलायचं. पण त्या माझ्या समोर त्यांनी त्यांना सांगितलं की मी तुम्हाला खूप आभार मानते की या महिन्यामध्ये हे केवळ मला समजून घेतात आणि माझ्याशी समंजसपणाने वागतात. क्या बात है, छान. ट्रीटमेंटच्या माध्यमातून आपण ऑलरेडी पॉझिटिव्हिटी देतोय, आता त्यांनी केवळ विचार बदलायचा आहे, विचार बदलायचा उघडायचा फक्त, तर ती पॉझिटिव्हिटी त्या विचारांना मिळणार आहे. तुमचे रिपोर्ट बदलणार आहे, तुमचं वातावरण बदलणार आहे आणि तुम्ही शरीर बदलणार आहे, तुमचं मन बदलणार आहे, तुमचं सगळंच बदलणार. सो मला असं वाटतं की मला जे लॉ ऑफ अट्रॅक्शन कळलं आणि मी जे वापरतेय ते हे. छान, पण तुझ्यामुळे आज सगळ्यांना कळलं ना. हे बघ आई, तू अजिबात घाबरू नकोस आणि तू यातून अगदी व्यवस्थित बरी होणार आहेस. अंजली, तुला माहिती आहे ना, तुझ्या मामीच्या भावाला पण हाच त्रास होत होता, पण त्याच पुढे काय झालं आठवते ना तुला? 4 वर्ष डायलिसिस करून पण तो नाही वाचला. आई, तू त्यांचा विचार करू नकोस, त्यांचं जे झालं तेच तुझं होईल असं का गृहित धरतेस? आणि दुसरं म्हणजे आपले सगळे उपचार व्यवस्थित चालू आहेत, तू टेन्शन घेऊ नकोस. पण माझं काही झालं तर तुमचं कसं होईल? तुमचं कसं होईल? आई, तुझं शिक्षण, अंजलीचं लग्न कोण बघेल? तुमचे वडील होते तोपर्यंत मला काळजी नव्हती. आई, पण काही होणार नाहीये तुला, तू शांत हो. तू अशी अस्वस्थ झालीस ना, तुलाच त्रास होईल. कशी शांत हो, सांग ना, कशी शांत हो? मी काय झालं तुला? आई, आई काय झालं तुला? आई, ए आई, ए बघते काय पाणी दे ना. हो दे. आई थांब, मी ॲम्ब्युलन्सला फोन करतो. आई, अरे लागला का फोन? हॅलो ॲम्ब्युलन्स, एक इमर्जन्सी आहे. डॉक्टर, हा आईचा रिपोर्ट. मागच्या काही टेस्ट पासून तिच्या किडने जरा डॅमेज झाल्या तसं दिसतंय. आम्हाला डायलिसिसचा सल्ला दिलाय. किती दिवसापासून त्रास होतोय स्मिता ताई? डॉक्टर, 6 महिन्यापासून त्रास होतोय, पण मध्ये माझं दुर्लक्ष झालं आणि गेले 2 महिन्यापासून खूप त्रास होतो आणि आता हे डायलिसिस वगैरे नको हे सगळं. हे बघा, असे विचार करायचे नाहीत. आपल्याला यातनं बरं व्हायचंय ना, मग मी यातनं पूर्णपणे बरी होऊनच दाखवेन असे विचार करायचे काय? हो, ती खूप घाबरून गेली आहे. परवा आमच्या घरात चर्चा चालू होती तेव्हा निरामय मध्ये आल्यानंतर त्यांचे डायलिसिस पूर्णपणे बंद झालं आणि त्यांच्या आयुष्यातलं सुख त्यांना पुन्हा गवसलं. संसारात अडकलेल्या
आणि सुखाच्या मागे धावणाऱ्या सगळ्यांचं संत तुकाराम महाराज यथायोग्य वर्णन करतात. ते म्हणतात, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे, धरी धरी आठवण मानी संतांचे वचन, नेले रात्री नेते अर्धे, बालपण जरा व्याधे, तुका म्हणे पुढा घाणा जुंती जैसा मुढा. सर्वसामान्य माणूस जो संसारामध्ये अडकलेला आहे, त्याच्या आयुष्यातलं जे सुख आहे ते जवसा एवढं, तिळा एवढं आहे, आणि दुःख केवढं आहे तर ते पर्वता एवढं आहे. आयुष्य तुम्हाला मिळतं, पण त्यातलं अर्ध आयुष्य हे झोपण्यातच जातं, कारण अर्धी रात्र आहे. त्याच्यामुळे निम्मं आयुष्य तुमचं वाया जातं झोपण्यामध्ये, आणि उरलेलं आयुष्य त्याचं तुम्ही काय करता, तर ते बालपण, आजारपण आणि वार्धक्य याच्यामध्ये संपून जातं. आणि आयुष्यभर माणूस काय करतो, तर घाण्याला झुंपलेल्या बैलासारखा तो गोल गोल फिरत राहतो त्या सुखाच्या मागे. आणि सुखाची ही अंतिम रेषा जी नाहीच आहे, त्याच्या मागे आयुष्यभर तो फिरत राहतो. आपलं पुरातन शास्त्र असं म्हणतं की सुख हे दोन प्रकारचं आहे, एक शाश्वत आणि एक अशाश्वत. आता जे शाश्वत सुख आहे ते कुठून मिळतं, ते कसं मिळतं, तर त्याला पुरातन शास्त्राने मानसिक सुख असं म्हटलेलं आहे. आणि अशाश्वत सुखाला, ज्या सुखासाठी, ज्या सुखाच्या शोधात आपण आयुष्यभर धावतोय, ते सुख शास्त्रांनी अशाश्वत म्हटलंय. मग असं का म्हटलंय, तर तुम्ही जर नीट बघितलं तर ज्या सुखासाठी, जे सुख मिळवण्यासाठी आपण आयुष्यभर धावतो, म्हणजेच काय, तर एक गोष्ट मिळवण्यासाठी आपण धावतो, ती मिळाली की काही दिवस आपल्याला आनंद असतो तिचा, काही दिवस आपण सुखी असतो, आणि पुढच्या गोष्टीसाठी पुन्हा धावायला लागतो, आणि त्या गोष्टीचं मिळालेलं सुख हे संपलेलं असतं. त्याच्यामुळे जे चिरकाळ टिकत नाही त्याला अशाश्वत सुख असं म्हटलेलं आहे. पण हेच जर मानसिकरित्या आपल्याला सुख मिळालं, आनंद मिळाला, तर ते चिरकाळ टिकतं, त्याच्यामुळे त्या सुखाला शास्त्राने शाश्वत सुख असं म्हटलेलं आहे. जे आपण प्रत्यक्ष बघू शकतो, अनुभवू शकतो, त्याला आपलं पुरातन शास्त्र माया असं म्हणतं. मग ह्याला का माया म्हटलंय, जे दिसतं, जे अनुभवू शकतो, ती कशी काय माया, आणि जे दिसत नाही, दैव, ईश्वर, ते मात्र सत्य असं म्हटलंय शास्त्राने. मग हे कसं काय, ईश्वर दिसत नाही, अनुभवही शकत नाही, ते मात्र सत्य, आणि जे आपण बघतो, जे जगतो, ते मात्र माया. त्याचा अर्थ असा आहे की जे आपण अनुभवू शकतो, जे बघू शकतो, ज्याला स्पर्श करू शकतो, त्या गोष्टी एक ना एक दिवस नष्ट होणार आहेत, त्या गोष्टी चिरकाळ टिकणाऱ्या नाहीत. उदाहरण म्हणून घ्यायचं झालं तर आपला देह, त्याला एक सर्टन लाईफ आहे. आपण ज्या घरात राहतो त्यालाही एक सर्टन लाईफ आहे. जे काही आपण म्हणतो मी हे बघतोय, हे अनुभवतोय, त्याला एक सर्टन लाईफ आहे, त्याच्यानंतर ते जाणार आहे निघून. त्याच्यामुळे हे जे काही आहे ही माया आहे, हे जे काही घडतंय हे तात्पुरतं घडतंय, पण ईश्वर किंवा ऊर्जा ही मात्र चिरकाळ टिकणार आहे, म्हणून ते सत्य आहे. आता आपण जसं म्हटलं की आपण सुख शोधतोय, आपल्याकडे हा संस्कार आहे की सुख शोधा, आणि आपण त्याचा गैरसमज करून घेतलाय. आपण सुख शोधा म्हणजे आपण बाहेर शोधतोय, म्हणजेच काय, आपण भौतिक जगात ते सुख शोधायचा प्रयत्न करतो. एखादी वस्तू, एखादी गोष्ट मला मिळाली की मी सुखी होईन, हा गैरसमज निर्माण झालाय. आणि ती वस्तू मिळवण्यासाठी त्याला जे काही लागतं, मग ते कष्ट असतील, पैसे असतील, ते मिळवण्याचा प्रयत्न करतो, त्याच्या मागे धावत राहतो, कारण आपल्याला सुखी व्हायचं आहे. मग ते कधी सुखी होतो का आपण, तर ॲक्च्युली आपण आयुष्यभर धावतच राहतो. आपला ह्याच सगळ्या गैरसमजात एक गैरसमज असा झाला आहे की माझ्याकडे भरपूर पैसे आले तर कदाचित मी सुखी होईन, मला सगळं विकत घेता येईल, म्हणजेच काय, मला हे सुख विकत घेता येईल. पण हा 100% गैरसमज आहे, कारण जे काही आपण विकत घेतो त्याच्यामुळे जे काही आपल्याला आनंद होतो तो क्षणिक असतो, क्षणभंगूर असतो. त्या क्षणानंतर त्या गोष्टीची सवय झाली की तो आनंद नाहीसा होतो. त्याच्यामुळे शास्त्र असं म्हणतं की हे सुख आहे नश्वर आहे. थेट जर तुम्ही जे काही काम करताय त्या कामात जर तुम्हाला सुख मिळालं, तर तो जो आनंद आहे तो तुमचा चिरकाळ टिकणारा शाश्वत सुख आहे. सध्याच्या काळात सुख हे आपण भौतिक मानल्यामुळे, भौतिक गोष्टी या खरेदी करता येतात, त्याच्यामुळे सुख हे खरेदी करता येतं, असा आपला एक गैरसमज झाला आहे. त्याच्यामुळे प्रत्येक सुख खरेदी करण्यासाठी भरपूर पैसे असले पाहिजेत, हाही एक गैरसमज आहे. आणि त्याच्यामध्ये भरपूर पैसे मिळवण्यासाठी आपण आयुष्यभर धावतोय, मग खरंच सुखी होतो का आपण? साधं उदाहरण बघूया. शेतकरी जो बिचारा कर्जबाजारी झाला आहे, खायची भ्रांत आहे, तो अजिबातच सुखी नाही आहे आपल्या संकल्पनेप्रमाणे. पण त्याच वेळेला मधल्याच काळात एका मोठ्या कलाकाराने, जो धनाढ्य करोडपती आहे, त्यांनी आत्महत्या केली, त्या बिचाऱ्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.
मग शेतकऱ्याची आत्महत्या आणि त्या कलाकाराची आत्महत्या जर पैशांनी सुख विकत घेता येतं तर मग त्या कलाकाराला आत्महत्या करायची गरजच नव्हती. त्याच्याकडे तर सगळी सुख हात जोडून उभी होती, मग त्यांनी का बरं आत्महत्या केली? तर ह्याचाच अर्थ असा आहे की पैसे असूनही त्याच्याकडे सुख नव्हतं, त्याच्याकडे निराशा होती, आणि ह्याच्याकडे पैसे नाहीत म्हणून निराशा होती. म्हणजे सुख हे पैशात मोजता येणार आहे का? तर ॲक्च्युली अजिबात नाही. मन जेव्हा तुमचं शांत आहे, सशक्त आहे, तेव्हा तुम्हाला कोणत्याही गोष्टीपासून सुख नक्की मिळू शकतं. म्हणजेच काय, सुख हे ॲक्च्युली मानण्याची गोष्ट आहे, समाधान मानण्याची गोष्ट आहे. आता एक विद्यार्थी आहे, खूप हुशार आहे, साधारणपणे त्याला 90 ते 95% प्रत्येक परीक्षेत मिळत आहेत. तो शेवटची 10वीची परीक्षा अटेम्प्ट करतो आहे आणि त्याला अपेक्षा आहे 95%च्या आसपास मार्क मिळाले पाहिजेत. पण त्याला पेपर अवघड गेलेत, तरीही त्याला 95%चीच अपेक्षा आहे आणि त्याला त्या परीक्षेत नेमके 85% मिळाले. मग काय होतं? तर मग ॲक्च्युली तो खूपच निराश होतो, डिप्रेस होतो. का व्हायला पाहिजे? त्याची अपेक्षा जरी 95% असली तरी त्याला 85 मिळालेत ना. 85 हे काही वाईट नाहीत हे त्याला कळत नाही, कारण त्याचा अपेक्षा भंग झाला आहे, त्याला निराशा आली आहे. पण 85% सुख मिळालं का? नाही मिळालं. हाच जेव्हा भाव आपण बदलतो तेव्हा त्या 85%ही आपल्याला समाधान मिळतं, सुख मिळतं. सुख आणि दुःख या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. माझी अपेक्षा पूर्ण नाही झाली तर दुःखी होण्याचं काही कारण नाही. जे काही पूर्ण झालं आहे त्याला थँक्यू म्हणूया, जास्त कष्ट करूया, दुःखी न होता कष्ट करून सुखी आणि समाधानी होऊया. तीन भाग प्रयोगाचे संपतात आणि पडदा पडण्याची वेळ येते. पण हे सुख मिळतं का? तर नाही. ते जर जवासारखं सुख आहे ते देखील क्षणभरात येतं आणि निघून जातं. त्या सुख मिळवण्यासाठी, त्या सुखप्राप्तीसाठी तो सतत धडपडत राहतो, पळत राहतो. आणि जेव्हा तो ते कष्ट करत असतो त्यात तो सुख शोधतच नाही. त्याचं लक्ष असतं त्यातून मिळणाऱ्या गोष्टीकडे. ती गोष्ट असेल कदाचित परीक्षेतले चांगले गुण, ती गोष्ट असेल कदाचित प्रमोशन, किंवा ती गोष्ट असेल कदाचित कुठला तरी पुरस्कार. काहीतरी मिळवण्यासाठी माणूस धडपडत असतो, कष्ट घेत असतो, पण त्या कष्टामध्ये तो आनंद घेत नाही. शेतकरी शेती करतो पण ते त्याला कष्टप्रद वाटतं. त्याच्यातनं मिळणारा जो एंड रिझल्ट आहे, ते जे धान्य आहे त्याच्यातून येणारं जो उत्पन्न आहे, हे ह्याच्यासाठी तो धडपडत राहतो. विद्यार्थी, त्याला गुण मिळवायचे, अभ्यास ज्ञान घेण्यासाठी तो शाळेत गेलाय, पण हे त्याला समजतच नाही. तो त्या मार्कांच्या मागे पळत राहतो आणि जो काही अभ्यास करतो हा त्याला दुःखप्रद वाटतो. एखादा पुरस्कार मिळवण्यासाठी कलाकार असतील किंवा इतरही व्यक्ती, त्या पुरस्काराला डोळ्यासमोर ठेवून ते काम करत राहतात आणि बऱ्याचदा त्या कामातला खरा आनंद, खरं सुख ते घेतच नाही. जेव्हा केव्हा ती गोष्ट साध्य होते ती किती वेळ राहते? काही क्षण. तो पुरस्कार मिळतो, अगदी स्टेजवर जाऊन आपण पुरस्कार घेतो, किती वेळ? तो एक फोटो बनून राहून जातं. ज्या वेळेला आपण उत्तीर्ण होतो चांगल्या मार्कांनी, ती गुणपत्रिका रिझल्ट हातामध्ये येतो, आपण खूप खुश होतो, पेढे वाटतो, किती वेळ? थोडाच वेळ. ज्या वेळेला शेती करतो त्याच्यातनं उत्पन्न येतं, काहीही काम करतो प्रमोशन मिळतं, आणि त्याच्यानंतर काय? तर त्याच्यानंतर पुन्हा कष्ट, पुन्हा पुढचा अभ्यास, पुन्हा पुढचं काम, हेच सुरू होतं. आणि म्हणून त्या कामाचा कालावधी हा जास्त आहे आणि खरं तोच सुखाचा कालावधी असायला हवा, असंच काहीसं तुकाराम महाराजांना आपल्याला सुचवायचं आहे. संसारी माणूस हा कशाच्या तरी मागे सतत पळत राहतो आणि म्हणून तो दुःखी राहतो. पण ती मधली कार्यकाळ जो आहे, कर्मयोग हेच सांगतो की जे काही करताय ते करत राहा आणि त्याच्यात आनंद शोधा. फळ हे तुम्हाला मिळणारच आहे. फळाकडे बघून तुम्ही कर्म करता आणि म्हणून तुम्ही दुःखी होता. जर आपल्याला आयुष्यात सुख मिळवायचं असेल तर मी जे काही करते आत्ता काम म्हणून त्या कामामध्ये आनंद शोधायला हवा. आणि तो जर आपण शोधू शकलो तर आपण सुखी झालो. जे काही काम आपण करतो त्याच्यामध्ये जेव्हा आपण रस घेतो, आनंद घेतो, त्यावेळेला यश किंवा पुरस्कार हा मिळतोच. पण यशासाठी किंवा पुरस्कारासाठी केलं जाणारं काम हे थकवा निर्माण करणारं असतं. आणि म्हणूनच जे काही आपण करतोय त्यात समरस व्हायचंय. कोणत्याही गोष्टीत समरस होण्यासाठी
त्यातले अडथळे जे आहेत ते बाजूला सारावे लागतात. अदरवाईज ती अडथळ्यांची शर्यत होते आणि आपण यशापर्यंत पोहोचू शकत नाही. आता एक साधी गोष्ट मध्ये ऐकली होती. एका गावातली काही उन्हाळ मुलं गाढवाच्या शेपटीला डबे बांधतात आणि त्याच्यामध्ये काही खडे टाकतात. आता ते खडे वाजायला लागतात, त्याच्यामुळे गाढव बिथरतं, ते पळायला लागतं. ते जेवढं पळतं तेवढं ते खडे अजून वाजायला लागतात, ते अजून घाबरतं, ते उधळतं आणि ते गाव भर पळत सुटतं. म्हणून खडे काही वाजायचे थांबत नाहीत, ते अजून घाबरतं आणि पळत 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 शेवटी थकतं आणि त्याच्या तोंडाला फेस येऊन ते पडतं. संत म्हणतात की संसारात अडकलेल्यांची स्थिती ही होते. जबाबदाऱ्यांसाठी ते पळत राहतात आणि जबाबदाऱ्या त्यांना पळवत राहतात. म्हणून त्या जबाबदाऱ्या ज्या आहेत ते आपलं कर्तव्य आहे हे समजा आणि कर्ममार्गावरनं ढळू नका. जेवढं तुम्ही त्याच्या आवाजात त्याच्या गोंगाटात अडकाल तेवढा तुमचा कर्ममार्ग हा अवघड होईल. म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करा. ते जरूर स्वीकारा कारण ती तुमची जबाबदारी आहे, पण त्याच्याकडे दुर्लक्ष करून ते साध्य करण्यासाठी कर्ममार्गावरती चाला. हीच संतांची शिकवण जर आचरणात आणली तर सुख फार लांब नाही.